अरे वाह, बोलकर ही चांगलीच तयारी करून ठेवली दिसते. सयांची प्रॅक्टिस करतोय असं नाटक तरी करायला लागणार. मिस कॉल घेऊन गेला. अरे विश्वजित, काय झालं? हॅलो आबा, काय काळजी करत होतास ना? दिशा लवकर आली नाही घरी म्हणून. नाही नाही, घाबरू नकोस, शंतनू आहे बरोबर, तो सोडेल तिला बरोबर. फक्त आता दोघे जण मिळून कुठे आणखीन गेले असतील तर माहित नाही. आबा आबा आबा, मत कर, सुवर्ण असून लेगी. हो हो, ऐका ना, जरा वेगळं टेन्शन होत. काय रे, आता कसलं टेन्शन? आबा तो अविनाश परवा गावाला चाललाय त्याच्या वडिलांना भेटायला. तुम्ही उद्याच जा आणि अविनाश त्याच्या वडिलांना भेटायच्या आत रघुनाथ काकांना भेटा. उद्या? उद्या कसं शक्य रे बाबा? जावंच लागेल, कारण तो जर आधी पोचला तर रघुनाथ काका त्याला सगळं सांगून टाकतील आणि मग मला पुन्हा. अरे बाबा, तू आता जावंच लागेल म्हणतोस तर काहीतरी करायला लागेल. मी बघतो, शंतनूला उद्या बोलवून घेतो आणि मग काहीतरी प्लॅन करून सटकतो इथं. हा बाबा, शंतनूला कशाला? म्हणजे त्याला काही काळजी करू नकोस, कोणाला काही कळणार नाही, अगदी शंतनूला सुद्धा. मला खात्री होती तुम्ही नक्की करा. फोन ठेव बाबा. हा ठेव ठेव, मला सुद्धा जरा विचार करावा लागेल काय करायचं ते. ठेव. ते उशीर झाला ना, आई वाट बघत असते. थँक्यू. कशाबद्दल? तू आतापर्यंत जे जे काही केलं ना ते सगळ्याबद्दल. तू फक्त थँक्यू म्हणणारस? सॉरी. आता हे काय थँक्यू म्हणाले म्हणून? ऍक्च्युली मला ना एक गोष्ट सांगायची होती तुला. बोल. मी आधी ना तू मला वेगळाच वाटायचंस. अरोगंट, राईट? नाही म्हणजे अगदीच तसा नाही, पण नाही तू तसा नाहीयेस. मग कसा? नारळासारखा, बाहेरून कडक आणि आतून सॉफ्ट. तुला दुसऱ्यांचं दुःख बघवत नाही. अजून काय माहितीये? अजून तू श्रीमंत आहेस पण तुला श्रीमंती दाखवायला आवडत नाही. अरे वा, माझ्याबद्दल बराच स्टडी केलायस तू. अजून काही? अजून अजून काही राहिलं का? बघ नीट आठव. अजून आठवलं की सांगते. बरे येऊ, खूप उशीर झाला, आई वाट बघत असे. बाय. अजून काही सांगायचं राहिलं? माझ्याकडून का तुझ्याकडून? दोघांकडून.
काय? आपल्या दोघांच्याही मनात एकच गोष्ट आहे. आता ती तू सांगणार का मी सांगणार हा फक्त प्रश्न आहे. मला ती गोष्ट कळली, पण जर ती तू बोललास तर आयुष्यभर माझ्या मनात राहील. माझ्याशी लग्न करशील? काय करतोस? बघेल कोणीतरी. इकडे कोण आहे बघायला? सगळेजण टीव्ही बघण्यामध्ये मग्न असतील. उत्तर नाही दिलंस तशी तू नाही म्हणायला मोकळीस. नाही म्हणजे मी का नाही म्हणेल ना. पण मग माझ्या आईच काय? तुला माहितीये ती कोण आहे आणि कशी आहे. तिला सोडून मी माझा विचार कसा काय करू शकते? हे बघ दिशा, तुझी आई कोण आहे कशी आहे हा विचार तू अजिबात करू नकोस. आता मला इतकी छान सुंदर संस्कारी लाईफ पार्टनर मिळू शकत नाही. मला फक्त तुझ्याशी घेणं देणं आहे. अँड यस, आय प्रॉमिस यू, तुझी आई ती माझी आई. तिच्यासाठी वाटेल ते करेन. अगदी जीव द्यायला लागला ना तर. काही काय बोलतोस? मग लग्न करशील माझ्यासोबत? हो, पण तुझ्या आईच म्हणजे तुझ्या मॉमच काय? हे बघ, तिचं टेन्शन तू नको घेऊस. ती एकदम मॉडर्न विचाराची. हो, पण जेव्हा त्या माझ्या आईला भेटतील तेव्हा त्यांना कळेल ना माझी आई कोण येते. हे बघ, तू माझ्या मॉमला भेटली नाही असं अजून, सो ती काय म्हणते ना ते तू माझ्यावर सोड, त्याचं टेन्शन नको घेऊस. माझ्याशी लग्न करशील? रंगा, तू कधी आलास आणि मला कुणी सांगितलं का नाही तू आलायस म्हणून? तू जेवलास का? नसेलच जेवलास. तू घरी गेलास? नाही ना. चल आपण घरी जाऊन येऊ. मी एक मिनिटात आले. रंगा आला, मी त्याला घरी घेऊन चालली. तू पण चाल ना. नाही नको, ऍक्च्युली खूप उशीर झाला. मॉम घरी जेवायला वाट पाहत असेल. तुझा आपण भेटूयात उद्या. ठीक आहे, बाय.
मेरी माँ कितना टेंशन देगी, वो थोड़ा चिल कर, चिल। काय चिल करू शन्नो भी, टेंशन्स बघ ना किती आहे, एका साइडला तो चोक्सी तर दुसऱ्या साइडला अविनाश। अरे आई, रंगा रंगा रंगा, बाळा सुटलास तू, मला विश्वास होता तुला सोडणार, खात्री होती तू काहीच केलेलं नाही, मग सोडलं ना तुला, देवाची कृपा, देवासमोर काहीतरी गोड ठेवते, तुला देखील काहीतरी गोड आणते थांब, मी आणते मी आणते। आई अगं दुपारी झालाय हा, मग होतास कुठे इतका बघ, दुपारी का नाही आलास, जेवायला यायचं ना बाळा। आपल्याला लाज वाटत होती ग, माहित नव्हतं ना तुम्ही जेलमधनं आलेल्या माणसाला किंमत द्याल नाही द्याल। हेच ओळखलंस मावशीला, ये बस इकडे बस। हे बघ बाळा, तू काही केलेलं नाहीस ना, फक्त जेलमध्ये जाऊन आलायस ना, आणि तू जेलमध्ये जाऊन आलास तर मी देखील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलेस ना, पण मी काहीच नाही केलंय, मग का घाबरायचं लोकांच्या नजरांना। आणि माझं मन सांगतंय की तू काहीच नाही केलंयस, मला विश्वास आहे, हा तू तू बाळा आहेस तसाच रा, असा विचार नको करूस, ले मी मिठा करीस का हे गे। अरे देवा, मी जेवणाचं विचारायलाच विसरले, मी तुझ्यासाठी ना छान जेवण करते, हा तिथे जेलमध्ये काय मिळेल मिळालं असेल कोणास ठाऊ, तुम्ही सगळे बरे आहात ना, म्हटलं तर बरे आहोत, म्हटलं तर। रंगा तू इधर नहीं था ना, कभी वो चोकसी एक खोली खाली करने के लिए बार बार इसको धमकी देता था, आज भी आके गया। काय आई अगं सांगायचं ना त्याला की नाही करणार खाली म्हणून, थांब आता रंगा आलाय ना त्याला चांगलाच धडा शिकवतो, चल रंगा। नाही अगं थांब रंगा, आई पहा दिशा, दिशा हे बघ अजून प्रॉब्लेम वाढवू नकोस नको, आई थांब तू। अगं पण आता कुठे जा बाई शनो, ती काहीतरी करेल बघ पोरगी रंगाला, जा लवकर बघ काय करते ती, देवा माझ्या काय करू। घरी येऊन धमकी देता घर खाली करा म्हणून, आता तुम्ही काहीही करा, मी घर खाली करणार नाही। ए असं कसं नाही करणार तू, ए चोक्सी, अरे इकडे इथं ये, मी आत होतो याचा फायदा घेऊन दिशाला धमकावतो काय करा, अरे तू शांत हो रंगा भाई, अरे तू शांत होशील तर समजावेल ना, चल साईडला, चल साईडला, कशाला गेम खेळतो का माझ्यावर साईडला घेऊन, इथं बोल, का त्रास देत होता लोकांना आमच्या, दिशाला केटरिंगचा धंदा पण सुरू करू दिला नाही का, नाही दिला। आणि मध्ये याने आईवर आळ घेतला होता की ही लहान मुलींना घरी आणून विकते म्हणून, आणि ती बाल कल्याणवाली माणसं पण यानेच पाठवली होती। कर रे चोक्सी, तुझा काय प्रॉब्लेम, अरे 100 करोड आणून घेत रे माझे, ही लोक इथे असेपर्यंत बिल्डर जागा घ्यायला तयार नाहीये। अरे मी देतो तुला बिल्डर, तुला बिल्डर मी देतो इथे। बघ आपण एकदा नगरसेवक झालो की तुझी ही सगळी प्रॉपर्टी आपण डेव्हलप करणार, पण तोपर्यंत माझ्या एकाही माणसाला त्रास झाला ना तर इथं खड्डा करीन आणि जिवंत पुरीन तुला, कळलं का? गेलोच नव्हतो धमकवायला। कोण गेलो होत? आपले मॅडम गेली होती। काय रंगा छोडूच को, अरे क्या कर रहा है तू, मार मत उसको, हा तुझल में लपड़ा पड़ेगा ना, खाली समझा। आणि ये चोक्सी,
परत जर माझ्या घराच्या आजूबाजूला जरी दिसलास ना तर पाय तोडून ठेवीन. चल काय काय पिक्चर चालला का इथं? चला घरी जा. तुम्हाला काय वेगळं सांगू? निघा. रंगो दादा, मी पण जातो दादा. रे तू थांब. मगाशी तू जे बोलला ते खरं आहे का? या सगळ्यामध्ये अब्दे मॅडमचा काय संबंध आहे? ही रूम खाली करायला 2 करोडचा डील केला आहे तिने माझ्या बरोबर. काय? हो. आपण दगून राहतो ना म्हणून यांचं जास्त फावत, पण आता कोणाला घाबरायचं नाहीये. वाघ पण नक्की काय झालंय? काही नाही, त्या चोक्सीला चांगला दम देऊन आले. रंगा तर त्याला चांगला फोडून काढणार होता, पण मावशी मध्ये पडली. अरे रंगाने बहुत मारा होगा उसको. तो आम्हाला बोलला की तुम्ही लोक जा इथून, मी बोलतो त्याच्याशी. बरोबर बोलला असेल रंगा त्याच्याशी. काय गोंधळ घालताय हा? आधीच आपल्या मागे काही कमी प्रॉब्लेम आहेत का दिशा? अजून नका वाढवू. पुढे काय होईल सांगता येत नाही आपल्याला. या लोकांना आपण इथे नकोय ना, आपण इथून निघून जाऊया. अगं पण आपणच का? त्याला जर चाळ विकायचीच ना तर त्याने सगळ्यांना सांगायचं खाली करायला. आपल्यालाच का? कारण माझ्यामुळे ही चाळ विकली जात नाहीये. असं काही नाहीये आई. रंगाने त्याला सांगितलं की तो ही चाळ डेव्हलप करणार, आणि मला पूर्ण विश्वास आहे की रंगा काहीतरी करेल. काही वेळ लागलाय तुम्हाला? दिशाही चाळ डेव्हलप करणं खाऊ वाटतं का तुम्हा लोकांना? जमीनच असेल साधारण 100-125 कोटीची, शिवाय इतर सगळ्यांचे म्हणजे आपल्या चाळकऱ्यांची वेगळी इमारत बांधायची म्हणजे गेले 10-12 कोटी, बाकीचे टावर बांधायला 60-75 कोटी, म्हणजे सगळा हिशोब गेला 200 कोटीच्या घरात. कुठून आणणार रंगा एवढे पैसे? तो आपला काही बोलतो आणि तू विश्वास ठेवतेस. आई तू हे सगळे कॅल्क्युलेशन कसे काय केले? म्हणजे अगदी एखाद्या बिझनेस वुमन सारखी. अगं मी ते अरे तिशा, इसको कहां से समझ में आएगा ये सब? तो चोक्सीन बोलला ना, ते ही ना ऐकलं आणि तेच ते तुला बोलते बस. आणि खरं बोलू काय, माझा पण विश्वास नाही तर रंगा हे सगळं करू शकेल म्हणून. अगं त्याला ना फक्त मोठी मोठी स्वप्न बघायची सवय आहे. मग मी मोदक आजोबांना सांगते ही चाळ विकत घ्यायला. नाही नाही नको, त्यांना नको. ते स्वतः बिचारे आश्रितासारखे राहत आहेत, कुठून आणतील एवढे पैसे? नाही त्यांना नको सांगू. त्यापेक्षा आपण इथून निघून जाऊ की रोजची भांडणं नकोच आपल्याला. इधर से निकल के कहां जाएगी तू? कुठेही. तो चोक्सी बघून देतोय ना घर, बघूया कुठे देतोय. जाऊ तिथे, नाही तर कुठे झोपडपट्टीत देखील चालेल, पण इथे नको. आणि मला अजून टेन्शन देऊ नका, या घरापेक्षा मोठी मोठी टेन्शन आहेत माझ्या डोक्याला ऑलरेडी. आई आई मावशी, आई असं का म्हणाली की तिला याच्या व्यतिरिक्त अजून काही टेन्शन आहे? तेरा और किसका? तेरी शादी हो जाएगी, तेरा घर बस जाएगा, यही तो सोचते रहती है वो. सुवर्णा बाळा काय झालं तुला? दिशा दीदी, हे घर आपलं नाही आहे. बाळा हे आपलंच घर आहे. मग त्यांना आपल्या घरातून बाहेर का काढायचंय?